subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे माजी परिवहन समिती सदस्य विसाजी लोकेय यांच्या माध्यमातून आपला महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन मागच्या 3 वर्षापासून केले जात आहे. यंदाचे हे 4थे वर्ष अतिशय आनंदी आणि उत्सवी वातावरणात महोत्सवाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ अध्यक्ष विजय नहाटा यांच्या शुभ हस्ते पार पडले. याप्रसंगी माजी उपमहापौर अशोक गावडे, बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, उपशहर प्रमुख गणेश पावगे, सूर्यकांत झेंडे, विभाग प्रमुख विकास गाढवे, उपविभाग प्रमुख देवेंद्र चोरघे, शाखा प्रमुख मनोज भोईर, अशोक अंगचेकर, महिला शहर प्रमुख सुरेखा गव्हाणे, उपजिल्हा संघटक गायकवाड, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अविनाश जाधव, उपसंघटक शुभम भालेराव, रवी ढोबळे, सागर कदम, ओमी राणा अशा विविध अनेक मान्यवरांच्या मंडळींच्या उपस्थितीत आपला महोत्सवाचा शुभारंभ झाला. या महोत्सवात खास आकर्षक म्हणून आपल्या संस्कृतीचे जतन करण्याच्या त्याचबरोबर विविध व्यंजनांचा आस्वाद घेण्याची संधी, बाळ गोपाळकरांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळण्याचे उत्तमरित्या आयोजन करण्यात आले आहे. विभागातील नागरिकांसाठी सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्राची लोकधारा, लावणी, ब्रास बँड अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. एकंदरीत हा महोत्सवाची सांगता 18 डिसेंबर रोजी होणार आहे. बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ अध्यक्ष विजय नहाटा यांनी विसाजी लोके यांच्या माध्यमातून जो महोत्सव होतो त्याचं उद्घाटन झालं असल्याचे सांगितले. महोत्सवाचे कौतुक केले. विसाजी लोके आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांनी सातत्याने 4थ्या वर्षी अशा प्रकारचा महोत्सव या ठिकाणी केलेला आहे आणि हा महोत्सव 10 दिवस चालणार आहे. याच्यापूर्वीचा अनुभव असा आहे की साधारण 9 वाजल्यानंतर या ठिकाणी इतकी गर्दी होते की चालायला जागा नसते. आणि हा महोत्सव आयोजित करताना त्यांनी अतिशय नियोजन केलेलं आहे चांगलं. 50 स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत आणि 50 स्टॉल देखील वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीचे आहेत, काही ठिकाणी वस्तू विक्रीचे आहेत, काही ठिकाणी कोकणाच्या खास आगरीपोळी भोजनाचे आहेत. आणि हे करत असताना मुलांना आनंद मिळावा, विशेषतः त्या तरुणांना आनंद मिळावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स किंवा जायंट व्हील या ठिकाणी ठेवलेलं आहे. आपण राज्याच्या अनेक भागातून आलेले लोक इथे असतात आणि त्याला तो आनंद, जत्रेचा आनंद ज्याला म्हणतो, यात्रेचा आनंद म्हणतो, तो मिळण्यासाठी लोकांनी जो हा उपक्रम घेतलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी आमचे ज्येष्ठ सहकारी गावडे साहेब असतील, उपजिल्हा प्रमुख वाघमारे साहेब असतील, उपजिल्हा प्रमुख सावंत साहेब असतील, गव्हाणेताई असतील, सगळीच मंडळी या ठिकाणी, वर्माजी असतील, सगळी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, बाळासाहेबांची शिवसेना या ठिकाणी आलेली आहे. आणि असेच उपक्रम बाळासाहेबांनी शिक्षण दिलेली होती 80% समाजकारणाची, त्याचाच हा भाग आहे. मी त्याला खूप शुभेच्छा देतो. माजी परिवहन समिती सदस्य व आपला महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजक विसाजी लोके यांनी महोत्सवाबद्दल अधिक माहिती दिली. शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना सानपाडा विभाग आयोजित आपला महोत्सव 2022 सदर महोत्सवाचं हे 4थं वर्ष असून सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रम राबवायचा प्रयत्न असतो. मागील 2 वर्षापासून कोविड संकट काळात निर्बंधांमुळे सदर महोत्सव राबवता आला नाही, परंतु यावर्षी सरकारने सर्व निर्बंध हटवलेत, त्यामुळे हा कार्यक्रम करतो आहे. सानपाडा जुईनगर विभागातील समस्त नागरिकांसाठी, बच्चे कंपनींसाठी, आबालवृद्धांसाठी, कलाकारांसाठी, नृत्यगानांसाठी, तसेच ज्येष्ठ नागरिक, समस्त शिक्षक बंधू या सर्वांसाठी इथे ह्या कार्यक्रमात वेगवेगळे दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. सर्वांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. मला निश्चित खात्री आहे ह्या कार्यक्रम भरभरून उदंड प्रतिसाद मिळेल या कार्यक्रमाला. आणि हा कार्यक्रम आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने
आणि माझ्या वतीने आज सनपडाकरांसाठी भेट आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी होईल अशी मला खात्री आहे. किती दिवस चालणार आहे आपल्याला? 10 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कार्यक्रमाचं आयोजन आहे. 10 डिसेंबर ते 18 डिसेंबर या 8 दिवसात विविध क्षेत्रातील मान्यवर, काही बॉलिवूडचे नकलाकार, काही प्रमाणात मराठी संस्कृतीची लावणी पद्धत, त्याचप्रमाणे लोकधारा ही मराठी संस्कृतीची सांस्कृतिक कार्यक्रम हे देखील राबवला. 40 स्टॉल आहेत, 40 ते 50 स्टॉलची व्यवस्था इथे केलेली आहे. त्यातील आगरी कोळी पद्धतीचं जेवण, कोकणातलं जेवण, पश्चिम महाराष्ट्रातलं जेवण, राजस्थानी पद्धतीचं जेवण, साऊथ इंडियन फूड, स्वीट्स, माउथ फ्रेशनर्स असे विविध प्रकारचे, तसेच हिमाचली नेपाळी पद्धतीच्या घोंगड्या, ब्लँकेट्स, विविध खेळणे आहेत. तसेच इतर मुलांसाठी जी बालनगरी उपस्थित केली आहे आम्ही, त्या बालनगरीमध्ये एखादा खेळ असा आहे जो इतर जत्रांमध्ये किंवा इतर महोत्सवात नसतो, तो देखील आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलाय पहिल्यांदा इंट्रोड्यूस करायचा. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.